सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विटनेस बॉक्समध्ये येऊन संतोष त्याने केलेल्या गुन्ह्याची सर्व कबुली देत असतो. संतोष म्हणतो की मी माझ्या मुलीच्या ट्रीटमेंटसाठी हे सर्व केलं, पण त्यानंतर मग मला मी केल्याचा पस्तावा येऊ लागला. म्हणून मी त्या पुराव्याचा पेन ड्राईव्ह सायली सुभेदार यांना दिला. ती ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसतो. अस्मिता स्वतःच्या मनाशीच विचार करते, सायलीला दिला पण का? तर आता इकडे संतोष हा सांगू लागतो की मैपतचे गुंड माझ्या पालदीवरती येऊन मला पकडणार हे मला माहीत होतं, आणि ते गुंड मला पकडायला आलेच तर मग मी तिथून कसा बसा पळ काढला असे आता संतोष जजला सांगतो. त्यानंतर आता लगेचच संतोषच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. तर आता अर्जुन आता संतोषच्या हातावर हात ठेवतो आणि संतोषला धीर देतो. त्यानंतर आता अर्जुन हा जजला म्हणतो की माय लॉर्ड, मैपतने फक्त औषधामध्ये ड्रग्ज मिक्स केले, एवढ्याच त्याचा गुन्हा नाही आहे. इकडे आता मैपत आणि साक्षीने मान खाली घातलेली असते. तर अर्जुनचे ते बोलणे ऐकून पटकन आता साक्षी ही पुन्हा अर्जुनकडे बघते. तर आता अर्जुन म्हणतो की हे सर्व पुरावे पोलिसांपर्यंत पोहोचायला नको, म्हणून मैपतने सायली सुभेदार यांना किडनॅप केलं होतं. ते ऐकून आता कल्पना, अस्मिता, पूर्णाई, प्रताप सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. आ करून आता सगळे जण आता मैपतकडे बघू लागतात. आणि लगेचच अर्जुन आता सायलीला विटनेस बॉक्समध्ये येण्याची जजला परवानगी मागतो आणि जज परवानगी देतात. सायली विटनेस बॉक्समध्ये येताच अर्जुन म्हणतो की मिस सायली सुभेदार, ज्या वेळेस संतोषने तुम्हाला पुराव्याचा पेन ड्राईव्ह दिला होता त्यानंतर काय घडलं ते सर्व कोर्टाला सांगा. सायली सांगू लागते की ज्या वेळेस संतोषने मला पेन ड्राईव्ह दिला तो पेन ड्राईव्ह घेऊन मी तेथून निघाले, त्याच वेळेस काही गुंड येऊन त्यांनी मला पकडले आणि कारमध्ये घेऊन त्यांनी मला मैपत शिकरेच्या घरी नेलं. आणि एका अडगळीच्या खोलीत घेऊन जात असताना मग समोरच शेजारी असलेल्या एका बाईकमध्ये मी माझ्या हातातील तो पेन ड्राईव्ह बॅगमध्ये ठेवला. त्यानंतर आता अडगळीच्या खोलीमध्ये नेऊन सायलीचे हातपाय कसे खुर्चीला बांधून ठेवले आणि सायलीच्या डोळ्यावर कशी पट्टी त्या गुंडांनी बांधली ही सर्व हकीकत आता सायली ही जयजला सांगते. तर आता अश्विन, कल्पना सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर सायली म्हणते की मग ते गुंड मला तेथून घेऊन जात असताना त्या गुंडांच्या तावडीतून मला अर्जुन सुभेदारांनी वाचवलं, तेव्हा आता अर्जुनने गुंडांचा मुकाबला करून गुंडांची धुलाई करून कसे सायलीला वाचवले हे सायलीला आठवते. अर्जुन म्हणतो की प्रताप सुभेदारांना ड्रगच्या केसमध्ये अडकून माझ्या बायकोला किडनॅप केलं आणि वात्सल्य आश्रमाची केस माझ्या हातात आहे आणि त्याकडे आता दुर्लक्ष व्हावे म्हणून मैपत शिकरेने हे सर्व केल्याचे आता अर्जुन जजला बोलतो. अर्जुन म्हणतो की वात्सल्य आश्रमातील विला चाकून साक्षीनेच केला, हे मी कधीही प्रूव्ह केरेल, हे मैपतच्या लक्षात आलं होतं आणि म्हणूनच मैपतने हे सर्व केलं. लगेचच जज हे अर्जुनचा पॉईंट नोट डाऊन करतात. अर्जुन म्हणतो वात्सल्य आश्रमाच्या केसमध्ये हे मी हे सुद्धा प्रूव्ह केलं होतं की मैपत शिकरे बिल्डर नाही तर एक व्हाईट कॉलर गुंड माणूस आहे. लगेचच हात जोडून मैपत म्हणतो की अहो जज साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काही केलं नाही. आणि लगेचच जज म्हणतात की ऑर्डर ऑर्डर, तुम्ही शांत बसा. आणि लगेच अर्जुन त्याची सुनावणी संपवतो. तर आता मैपतच्या वकिलाला लगेचच जज म्हणतात तुम्हाला एखाद्या साक्षीदाराची उलट तपासणी घ्यायची का? तर वकील म्हणतात अजिबात नाही. त्यानंतर आता जज त्यांचा निर्णय लगेचच आता सर्वांना सांगू लागतात आणि म्हणतात की मैपत शिकरे आणि संतोष जमदाडेला ड्रग मिक्स करण्यासाठी पैसे दिले, पूर्णा फार्मास्युटिकलच्या कंपनीच्या औषधामध्ये ड्रग्स ठेवले, अंमली पदार्थ वापरण्यासाठी प्रताप सुभेदारांना बदनाम केले. जज म्हणतात त्यामुळे प्रताप सुभेदारांची सन्मानपूर्वक याच्यातून निर्दोष सुटका करण्यात येत आहे. ते ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसतो. तर अर्जुन आता सुटकेचा श्वास सोडतो. तर पूर्णाई हसून टाळ्या वाजवते आणि सर्वजण खुश झालेले असतात. त्यानंतर जज म्हणतात की मैपत शिकरे यांनी सायली सुभेदारांना आणि संतोष जमदाडेंना आता पकडून त्यांच्यावरती हल्ला केला. तर जज म्हणतात की म्हणून हे कोर्ट मैपत शिकरे यांना अंमली पदार्थांच्या तस्करीबद्दल आणि अपहरण करण्याबद्दल दोषी मानत आहे आणि त्यासाठी हे कोर्ट मैपत शिकरेला कारावासाची शिक्षा सुनावत आहे. ते ऐकताच मैपत, साक्षी आणि नागराजचा चेहरा काळा ठिकूर पडलेला असतो. तर कल्पना सायलीला खूप आनंद होतो. तर आता इकडे लगेचच पोलीस मैपतला भेट्या घालतात. तर मैपत त्या सर्वांकडे बघत असतो तेव्हा आता इकडे चैतन्य विचार करतो की मैपतने इतकं सगळं केलं तरीसुद्धा मला ते कळलं नाही, पण मला साक्षी तर नीट कळली असेल का? असा प्रश्न आता चैतन्याच्या डोक्यात आलेला असतो. आता साक्षी ते सर्व बघून विचार करते की आता मी कशी रिॲक्ट होऊ तेच मला काही कळत नाही आहे. तर आता साक्षी विचार करते की अण्णाचे प्रेम दाखवले तर चैतन्य माझ्या हातातून जाईल. इकडे मैपतला भेट्या ठोकताच मैपत म्हणतो प्रतापराव, तुमच्या मुलाने सुद्धा तुम्हाला घोळात घेतलं आणि या रविराज किल्लेदारांनासुद्धा.
मैपत शिकरे म्हणतो की या अर्जुन सुभेदारांनी वेगळ्या केसमध्ये माझ्यावरती राग काढला. रविराज लगेच पोलिसांना म्हणतो की घेऊन जा रे याला, याची फालतूची बडबड ऐकायला कुणाला वेळ नाही आहे. आणि लगेच पोलीस मैपतला घेऊन जाऊ लागतात. आणि आता लगेचच मैपत पुन्हा सगळ्यांकडे बघतो तर इकडे पूर्णाई, प्रताप, अस्मिता, अश्विन सर्वजण आता अर्जुन आणि सायली शेजारी उभे राहिलेले असतात आणि मैपतकडे बघू लागतात. तर आता मैपतच्या डोळ्यासमोर आता प्रतापला आपण कसं बेल मिळवून दिली आणि या त्याच्या पोरानेच आपल्याला कशी अटक केली हे सर्व आठवत असतं. तर आता पूर्णाईने कसे मैपतला हात जोडवले होते हे सर्व आता मैपतच्या डोळ्यासमोर येऊ लागते. तर आता अर्जुनने आपली कशी कॉलर पकडली, आपले कसे नरडे दाबले, तर आता मैपतने कसे मी तिथे आलो तर तुम्हाला त्रास झाला असेल तर मी इथून जातो हे सांगितले हे सर्व आता डोळ्यासमोर येते. तर आता रागाने मैपतला घेऊन जातात. तर आता इकडे साक्षीसुद्धा त्या सर्वांकडे बघत तेथून निघून जाते. इकडे आता हळूच तन्वी नागराजला म्हणते की हे सर्व काय चाललं आहे आणि त्या मैपतला कोणी हातच लावू शकत नाही, हा तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स होता तो कुठे गेला. तर आता नागराज म्हणतो हे सर्व काय चाललं ना, माझं डोकं गरगरायला लागलं आणि मला ते पचतच नाही आहे. इकडे आता पटकन अस्मिता ही प्रतापला मिठी मारत म्हणते की हर्टली कॉन्ग्रॅच्युलेशन डॅड, आणि मला माहीत होतं की तुमची नक्की सुटका होणार आणि आज तर कमालच झाली. तेवढ्यात अश्विन म्हणतो की अगं कमाल झाली दादा आणि वहिनीने तर कमाल केली. पूर्णाई म्हणते की मी तर देवी आईची खाना नारळाने उटी भरणार आहे, आपल्यावरचं केवढं मोठं संकट दूर केलं. तर आता कल्पना म्हणते अर्जुन आणि सायली हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं. तर लगेचच अर्जुन म्हणतो कायद्यावरती विश्वास ठेवायचा असतो आणि मैपतसारखा गुंड जास्त दिवस जेलच्या बाहेर राहू शकत नव्हता. त्यानंतर रविराज म्हणतो की हे सर्व जे काही घडलं ना त्याचं आपण नंतर बोलूच, पण प्रताप ही केस मी तुझ्या मुलाला अर्जुनला चालवायला दिली ते तुझ्या भल्यासाठीच. तर कल्पना म्हणते की सायली एवढं सगळं काही घडलं आणि तू आम्हाला सांगितलं देखील नाहीस आणि तू अगदी सुभेदारांसाठी जीवाचं रान केलंस सायली. तेव्हा सायली म्हणते की आहो आई, आपल्या माणसासाठी जीवाची बाजी तर लावायचीच असते आणि अशा वेळी मी मागं कसे सरेन. तेव्हा पूर्णाई आणि प्रताप सायलीकडे बघतात. तर आता अर्जुन म्हणतो की तुला किडनॅप केलं ना मी सायली, त्याचे पुरावे देखील आता तो मैपतच देईल, तू काही काळजी करू नको. पण खरंच तुझी हिंमत दाखवलीस ना सायली, ती अमेझिंग होती. तर आता पूर्णाई आणि प्रताप सायलीकडे बघून खुश होतात. तर सायली म्हणते की मधुभाऊ नेहमी म्हणतात रडायचं नाही लढायचं, आणि मी यावेळीसुद्धा तेच केलं. तर सर्वजण आता सायलीसोबत हसू लागतात. सायली म्हणते की आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत होते ना, मी एकटी त्या गुंडांशी कशी लढले असते. तर आता अश्विन म्हणतो की पण वहिनी हे सर्व तू कसं केलं ना हे आम्हाला एवढं व्यवस्थित कळलं नाही, मगाशी तू स्टेटमेंट दिलं त्यानुसार थोडं थोडं कळलं, पण घरी आल्यानंतर तू आम्हाला ते सर्व सांगणार आहेस. अश्विन म्हणतो की मला तर आता वरडू वरडू असं सांगावं वाटतंय की माझा डॅड माझ्या दादा आणि वहिनीमुळे सुटलाय. थोड्यात आता प्रताप म्हणतो की बरं आता मी निघतो आणि प्रताप एकटाच बाहेर जाऊ लागतो. तर कल्पनासुद्धा प्रतापसोबत जाते. तर आता नागराज आणि तन्वीसुद्धा बाहेर जातात. तर लगेच त्यानंतर आता अस्मिता म्हणते की बस झाला आता कौतुक सोहळा, आपणसुद्धा निघूयात. तर आता पूर्णाही अस्मिताला घेऊन निघते. तर अस्मिता रविराजांचे आभार मानते आणि म्हणते येते मी. त्यानंतर सर्वजण निघून जातात पाठीमागून. अर्जुन आणि सायलीसुद्धा रविराजांचा निरोप घेऊन निघून जातात. तर आता सर्वजण हे सुभेदारांच्या घरी आलेले असतात. तर आता प्रताप त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि आठवणी जुन्या आठवणी ठरून जात प्रताप हा रडत असतो. आणि आता आपण अर्जुनच्या कशी कानाखाली मारली, अर्जुनला कसे वाटेल ते बोललो आणि आपल्या मुलावरती आपण कसा विश्वास ठेवला नाही हे सर्व आठवून आता प्रताप हा रडत असतो. पस्ताव्याचे अश्रू आता गाळत असतानाच सायली तिथे येते. सायली प्रतापकडे येत म्हणते की बाबा तुम्ही निर्दोष मुक्त झालात ना, म्हणून आपल्या घरात आनंदाचं आणि सणाचं वातावरण आहे. तर आता लगेचच सायली म्हणते की सगळेजण खाली यांचं कौतुक करतायत. तर आता सायली म्हणते की यांची नजर फक्त तुम्हाला शोधते बाबा. तर लगेचच मुलाच्या प्रेमाने वाऱ्याच्या वेगाने प्रताप हा खाली येतो आणि लगेचच हात जोडून अर्जुनला म्हणतो की अर्जुन मी तुला समजण्यात मोठी चूक केली, मोठ्या मोकळ्या मनाने मला तू माफ कर. ते प्रतापचे बोलणे ऐकताच अर्जुन पळतच रडत प्रतापकडे येतो आणि प्रतापला मिठी मारतो. आणि खऱ्या अर्थाने आता प्रताप आणि अर्जुन दोघेही एक झालेले असतात. तर आता सायलीला किडनॅप करून आता मैपत करून अर्जुन कसा पुरावा बाहेर काढतो आणि आता वात्सल्य आश्रमातील केसमध्ये विलासचा खून हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षीनेच केल्याचे सत्य
अर्जुन कसा आता समोर आणतो आणि साक्षीला सुद्धा मैपत सोबत कशी जेलची खडी फोडायला पाठवतो हे बघण्यासाठी, आणि आता पूर्णाही कसा सायलीचा सून म्हणून स्वीकार करते हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.